पक्षाच्या वतीने सुरू होणार नाही. त्याच्या पूर्वनियोजनाची बैठक राज्याचे वरिष्ठ नेते आदरणीय बिगवत साहेब यांच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी होत असताना या उपस्थित असलेल्या महिलांच्या अध्यक्ष लोकनेते चाकणकर, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष सुनंजी मुंगळे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष इंद्रिज नायकवडे, ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याणजी आखाडे, युवकांचे अध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष प्रशांत कदम, जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष माझे सहकारी रविंद्रराव बघा, समाजाचे बनकर राधाकिशन सोनवणे, वसंतराव पवार, तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष साहेबराव मडवई, पूर्व तालुक्याचे अध्यक्ष भाऊसाहेब भवन, अरुणराव थोरात, ज्ञानेश्वर शेवाळे, शहराचे अध्यक्ष दीपक प्रणाली, राजेश दाई विद्वान, शेख पैसे, राजकारणाचे नाव असून घ्यायचे राहिले तर मी दिली व्यक्त करतो. पत्रकार मित्र आणि खूप वेळ झालेला असताना सुद्धा उपस्थित असलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधुभगिनी आणि सहकारी मित्र, राज्याच्या राजकारणामध्ये गेली 40-45 वर्ष आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे पक्षाचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांचा हा मतदारसंघ, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपल्याजवळ संवाद करावा अथवा त्या ठिकाणी परंतु एक निर्धार आपण समुद्र महाराष्ट्रामध्ये त्या निमित्ताने केला आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नवी भूमिका घेऊन राजकारणामध्ये वापरतो. वर्ष 16 वर्षापूर्वी ज्या वेळेला आम्ही हा निर्णय घेतला, त्याला आदरणीय भुजबळ साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, हसन मुशीफ साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, या सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामुदायिक रीतीने निर्णय त्या ठिकाणी घेतला की जवळगे चव्हाण साहेबांच्या विचारांची पौरवा त्या ठिकाणी करायची. बहुजनांचं हित आपल्याला जर काही राज्यभरामध्ये अधिक साधायचं असेल, विकास जे ठिकाणी आपल्याला न्यायचा असेल, तो बळीराजा आहे, तो कापडग्रस्त करतो वर्षाचे 12 महिने. त्या बळीराजाच्या जीवनामध्ये सुविधे दिवस आणायचे असतील, सत्तेमध्ये आपला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे. सत्ताळे उपभोगण्याचं साधन असू शकत नाही, सत्ताळे लोकांची सेवा करण्याचा एक प्रभावीपणाचा अर्थ त्या ठिकाणी. हा विचार चांगला एकदा आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी घेतला. एक नवीन भूमिका घेत असताना या विचाराला ताकद आणि शक्ती कशी मिळेल या दृष्टिकोन आम्ही त्यावेळेला सामुदायिक निर्णय घेतला. देशामध्ये एनडीएमध्ये सहभागी झाला, राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी सहभागी झाला आणि सरकार झाल्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये जर का आपण मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला तर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय आपला योग्य पद्धतीचा नक्कीच त्या ठिकाणी होता. पण या एनडीएच्या सरकारमध्ये सहभागी होत असताना एक गोष्ट जाणीवपूर्वक आम्ही सहभागी होऊन ठरवलं. आमच्या सर्व राजकीय जीवनामध्ये आम्ही जी काही आमची वैचारिक विचारधारा घेतली, ज्या पॉलिटिकल आयडियोलॉजी आपण असं म्हणत असतो ती धर्मनिरपेक्ष विचाराची, सेक्युलर विचाराची, शिव शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक सत्तेची, एनडीएमध्ये सहभागी होत असताना निर्णय आम्ही अत्यंत मनापासून कणखरपण निर्णय घेतला. भलेपणे आम्ही एनडीएच्या त्या ठिकाणी सहभागी घटक पक्ष होत असू तरी आमच्या मूळ विचारधारापासून तसंच सुद्धा बाजूला जाणार नाही. स्वच्छपणाची भूमिका घेत आम्ही राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी सहभागी. गेल्या वर्ष मनामध्ये अनेक विकासाच्या कामाला चालना मिळाली. भुजबळ मुंबईचे महापौर होता राहिले, मुंबईमधून 85 साली विधानसभेवरती निर्वाचित झाले, विकास कामं कशी करायची विलक्षण पद्धतीची हातोडी त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांनी विविध पदावरती काम करत असताना ते काम केलंच, पण मगाशी या ठिकाणी सांगण्याचा जो प्रयत्न झाला की गेल्या वर्ष मनामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सुद्धा काही 1000 कोटी रुपयाची पाणी रस्त्याची कामं या ठिकाणी आठवतो. मी ज्यावेळेला जलसंपदा खात्याचा मंत्री होतो, वळण बंधाराचे काही प्रश्न त्या ठिकाणी होते, मांजरवाडा धरणाचा प्रश्न प्रामुख्याने त्याला भुजबळ साहेबांनी मांडलेला होता. याच्या माध्यमातून या सगळ्या या परिसरामध्ये सुद्धा अतिशय उपेक्षित असलेल्या परिसरामध्ये शेतीच्या साठी पाणी येण्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्वपूर्ण काम त्या कालावधीमध्ये नक्कीच होतं. मी अनेक वेळा उल्लेख केला, रवींद्र बागांचे साक्षीदार आहे की माझा रायगड जिल्हा कृषी उत्पादनामध्ये अतिशय अग्रेसर असलेला जिल्हा आहे. शेतकरी वर्ग इतका सतर्क आहे, नवीन नवीन संकरित बियाणे असतील, शेतकऱ्यांची वेगवेगळी पिके
घेण्याची मानसिकता मोठ्या प्रमाणावर ज्या पद्धतीने राहते, त्यामुळे आज दिले आहे चुनावी जमला आहे, दोन तीन दिवस वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून आणण्याचा प्रयत्न केला गेला,
आज अखाद्याने विरोध केला. मी या राज्याचा अर्थमंत्री राहिलो आहे. अर्थमंत्री ज्यावेळेला एखादी योजना जाहीर करतो त्याला वित्त विभागाला नियोजन विभागाला माहिती असतं, त्या विभागाला माहिती असतं, मंत्रिमंडळाची त्याला मान्यता मिळालेली असते. अजिताला एखादी गोष्ट करायला लागल्याच्या नंतर आपलं राजकीय अस्तित्व धोक्यामध्ये येईल असं साधार भीती मांडणाऱ्यांनीच सातत्याने या युद्ध चौकीमध्ये अपप्रचार करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला. मी आज आपल्याला विश्वास निर्माण करायला इच्छितो आहे. 19 आगस्टला रक्षाबंधनाचा पवित्र दिवस आहे. बहीण भावाच्या नात्याचं एक पवित्र असं बंधन त्या दिवशी आपण करत असतो. त्याच्या आदल्या दिवशी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून 2.5 कोटी महिलांच्या थेट खात्यात जुलै आणि ऑगस्ट चे दोन 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये त्या दिवशी जमा होईल. इतर काही योजना करण्याच्या संदर्भामध्ये बांधलेली त्या ठिकाणी घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अशा गोष्टीचं काम केल्याच्या नंतर आम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी ठरवलं की दादा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली 40 वर्ष अविरतपणे काम करत विश्वासार्हता पॉलिटिकल विश्वासार्हता दादाने एका जनतेला शब्द दिला, कार्यकर्त्याला दिला, एका राजकीय पक्षाला दिला, त्या स्वतःच्या शब्दापासून जराही बाजूला फारकत घेत नाही अशी आज अजितदादांची महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळी ओळख आहे. स्वर्गीय वसंतदादा स्वातंत्र्य सेनानी जातीवरती गोळा घातलेल्या वसंतदादांनी कृष्णा नदीमध्ये उडी टाकत या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अजोड काम केलं. त्या वसंतदादांची ओळख दादा म्हणून महाराष्ट्रामध्ये पाहिली आणि वसंतदादांच्या नंतर महाराष्ट्राने दुसरं दादा कोणाला मानलं तर ते अजितदादांना मानलं. याचा सुद्धा आरोग्य अभिमान तुमच्याकडे माझ्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणे आहे. आम्ही ठरवलं पक्षाच्या माध्यमातून एक जनसंवाद यात्रा महाराष्ट्रामध्ये करा. यापूर्वी कुठल्याही राजकीय पक्षाने अशा पैकी अभूतपूर्व यात्रा काढली. यात्रा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काढले. निष्ठामानाच्या नावाने काढते, प्रांताच्या नावाने काढते, पण टंकेच्या नावाने काढते. ज्यांच्या निष्ठा 10 वेळा बदलते ते सुद्धा स्वतःला निष्ठावान म्हणतात. त्यांना जे काय करायचं असेल त्या ठिकाणी करूया, पण जनतेचं माफक हित आणि विकासाच्या मुद्द्यावरती यशस्वीपणे वाटचाल करण्याची भूमिका आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतली गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे कुलकोण साहेब असतील, प्रफुल्ल असतील, प्रदेश अध्यक्ष म्हणून मी असेल, मंत्रिमंडळातील आपले सहकारी असतील किंवा माझ्या पक्षाचे राज्य भाजपचे काम करणारे सगळे प्रमुख पदाधिकारी असतील, हे या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आधार कार्ड त्या ठिकाणी करणार आहे. आपल्याला जाणवत आहे की गेल्या महिनाभरामध्ये महाराष्ट्राचं वातावरण कमालीचं बदल. आज पहिलं सकाळी नाशिकला बैठक झाली, देवाळ्याला बैठक झाली, शिंदरला बैठक झाली, उमरगावला झाली, तिथे आज देवळाला या ठिकाणी बैठक होत आहे. थोडासा वेळ उशीर झाला त्याच्याबद्दल मी देखील व्यक्त करतो, पण वेळ उशीर झाला तरी सुद्धा कार्यकर्त्याने विशेष करून महिला भगिनींच्या वरच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास दादाने केलं ते योग्य केलं याची पोचपावत्या ठिकाणी पाहिले. आणि म्हणून जनते पुढे जाणं जनसन्मान यात्रा याचा अर्थ जनतेच्या पुढे आपण काम करत आलो, पण जनतेचा सन्मान आपल्याला विविध विकास कामाच्या रूपाने करायचा आहे असं एक अगदी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसन्मान यात्रा ही आता ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून समग्र महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. त्याची सुरुवात कृषी प्रधान सर्व क्षेत्रामध्ये प्रगतीपथावरती असलेल्या नाशिक जिल्ह्यापासून सुरू करण्याचा निर्णय प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. त्याची सुरुवात ही नाशिक जिल्ह्यापासून होईल. त्यामुळे स्वाभाविकपणाने एवढ्याला सुद्धा तो कार्यक्रम होईल. त्याचं नियोजन याचं नेमकी पद्धती काय असेल नरेश जाधवला तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील, पण मला विश्वास आहे या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचं एक स्मरण भजबाई साहेबांच्या नेतृत्वाने इतक्या पद्धतीने उभं केलेलं आहे. मला असं वाटतं की माझी लाडकी बहीण योजनाचे अर्ज कधीच भरून झालेले असतील, त्याची सॅलरी सुद्धा झालेली असेल, इतरही योजनांच्या दृष्टीकोन सतर्कपणाने काम करण्याकडे निश्चितपणे झालं असेल, पण तरी सुद्धा संघटनेचा कार्यकर्ता त्या लाभार्थीपर्यंत पोहोचणं ही बऱ्याचशाही संघटनेचं एकत्र प्रत्येक कार्यकर्ता त्या निमित्ताने ठरू शकते. मला विश्वास आहे की आपण सर्वजण या सगळ्या कामाच्या मध्ये अधिक दंग राहून त्या ठिकाणी काम कराल. युवक संघटनेला आणि विद्यार्थी संघटनेनं सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ इच्छित आहे की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्यावेळेला 10 लाख विद्यार्थ्यांना फायदा मिळणार आहे त्याच्यामध्ये अधिक सतर्कता लावून ते जे काही पात्र विद्यार्थी असतील त्यांच्या योग्य पद्धतीने ऑनलाईन पद्धतीची कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी झाली. महिलांचा आपल्या योजनेची काळजी घेतीलच. मी आज उपाध्याय तुमच्या सगळ्या सक्षम महिला भगिन्या
त्याच्यामुळे आज कालच आदिती तटकरेंनी सांगितलं जवळपास 1.5 लाख महिला भगिनीचे अर्ज त्या ठिकाणी 1 कोटी महिला भगिनीचे अर्ज त्या ठिकाणी राज्य सरकारकडे प्राप्त झाले. रोज 7-8 लाख महिला भगिनी अत्यंत योग्य पद्धतीने त्या सगळ्या अर्जांची नोंदणी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी करत आहे. पण तरी सुद्धा योजनेचा लाभ काढण्यासाठी आपण प्रत्येक त्या लाभार्थीपर्यंत पोहोचणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कर्तव्य त्या ठिकाणी. जनसंवाद यात्रा म्हणजे तरी काय की दादा येते कार्यक्रमाच्या संघामध्ये विभागसाहेब बसवत असतील महिला भगिनीचा मेळा होईल एक थेट प्रणाली महिला भगिनीची संवाद किंवा योजनेबद्दल त्याला काय म्हणतात त्याला काय अजून त्याच्यामध्ये अजून सुधारणा केली आहे त्याची व्याप्ती काय पद्धतीने असावी याचा एक त्यांचा थेट संवाद आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला भारी आहे माझा मला सारखे प्रश्न असतील इतर काय असतील ते सोडवण्याच्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी निश्चित जोडणार आहोत. पण ते करत असताना उद्याची येणारी विधानसभेची निवडणूक ही आपल्या सर्वांच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची निवडणूक. कोणी कितीही राजकीय आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा देशामध्ये जसं मित्राचा एनडीएचं सरकार आलं मला विश्वास आहे मी निवडणुकीच्या मतदानाच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये फिरतो जिल्हाध्यक्षांच्या बैठका बोलवल्या आमदारांची बैठक बोलवली निवडणुकीच्या निकालाच्या नंतर सुद्धा बैठका बोलवल्या त्याच्या वेळेला सुद्धा संवाद केला त्यावेळेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मी फिरलो आणि आता ही योजना जाहीर केल्याच्या नंतर सुद्धा आज या राज्यव्यापी दौऱ्याच्या पूर्व तयारीची सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून मी त्या ठिकाणी करतोय. एके काळी या प्रदेश अध्यक्ष म्हणून मी राज्यामध्ये काम केलं 14 ते 18 या काळात या 1 वर्ष मालामध्ये काम केलं. पण आज मला सांगायला अभिमान वाटतोय की अजितदादांनी ही क्रांतिकारी योजना जाहीर केल्यापासून महाराष्ट्रामध्ये नव चैतन्याचं वातावरण इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालंय त्याची झलक आज या येवल्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा निश्चितपणे महिला भगिनींच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालाय. राजकेसरीने सुशिक्षितने जीवन जगणाऱ्या महिला भगिनींच्या जीवनामध्ये अतिशय आनंदाचे स्वाभिमानाचे क्षण त्यांचा दादा म्हणून आहे अजितदादांचे करण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्याचं इथोचित पद्धतीचं स्वागत होत असताना समाजातल्या सर्व घटकांच्या साठी योजना की कोणा एका विशिष्ट धर्मासाठी घडला नाही जे जे पात्र असतील जो कोणी महाराष्ट्राचा नागरिक असेल त्या सर्व धर्मियांच्या साठी योजना असल्यामुळेच अल्पसंख्याक विभाग असेल की हा चुनावी जुमला आहे निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद होईल काय परवाचा आग्रह केले गेले म्हणजे हे येणार त्यावेळेला हे काय करणार त्यांनी आता आदर सुटून ठेवलेला आहे की योजना अविरतपणाने सुरू ठेवायचा असेल तर दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकाधिक आमदार कसे येऊन येतील याची खबरदारी आपण सर्वांनी त्या ठिकाणी घेणं आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणत या सगळ्या योजनांना गती देण्याचा दृष्टिकोन आपण सर्वांनी सतर्क राहावं एवढीच विनंती आजच्या या पूर्व तयारीच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छित आहे. मला विश्वास आहे भुजबळ साहेब का असतील समीर का असेल किंवा पक्षाचे माझे सगळे पदाधिकारी असतील त्यांना कार्यक्रम कसा नियोजन करावा कार्यक्रमाची तयारी कशी करावी जास्तीत जास्त निकण आहे. ग्रेट शोमॅन म्हणून जशी राजकारणची ओळख आहे तसा ग्रेट शोमॅन म्हणून छगन भुजबळांची ओळख महाराष्ट्रात कार्यक्रमाचं आयोजन नियोजन कसं करावं हे फार सांगण्यासाठी तुम्हाला मला कर्ज घ्यावे लागतील असं काही मला वाटत नाही. पण तरी सुद्धा एक कार्यक्रमाचा नियोजनाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत तो कार्यक्रम केवळ त्या तालुक्यामध्ये अशा मध्ये यशस्वी व्हावा की त्याचे पडसाद नाशिक जिल्ह्यामध्ये उमटतील उत्तर महाराष्ट्रामध्ये उमटते समग्र महाराष्ट्रामध्ये उमटते आणि अभूतपूर्व अशी यात्रा महाराष्ट्रामध्ये या पूर्वीच्या कालखंडात कुठल्याही राजकीय पक्षाने काढली नाही की जनसन्मान यात्रा दादाच्या भुजबळांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्याचं काम आपण सगळेजण करूया एवढ्या भावना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. गैरसोयीची वेळ असताना सुद्धा पक्षाचे सगळे प्रमुख कार्यकर्ते विशेष करून महिला भगिनी वरिष्ठ नेते मंडळी आपण सगळेजण उपस्थित राहिला आपले मनापासून आभार मानतो आणि ही यात्रा समग्र महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरामध्ये केवळ कुतूहलाचा म्हणून निर्माण व्हावी असं नव्हे तर देशाच्या पाठीवरती एका राजकीय पक्षाने दादाच्या नेतृत्वाखाली सुरू केलेली यात्रा राजकीय परिवर्तन करण्यासाठी अत्यंत योग्य पद्धतीने उपयुक्त ठरू शकते आहे अशा वेळेचा अभूतपूर्व यश आपण सर्वांनी मिळवावं अशा वेळेच्या भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपल्या समोर या ठिकाणी बोलावं. जय हिंद जय भारत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.